आपल्याला मुलगी पटत नाही, गर्लफ्रेंड हवी आहे, यासाठी आतापर्यंत लव गुरुचा सल्ला घेतल्याचं आपण ऐकलं आहे. पण एका तरुणाने थेट आमदाराला पत्र लिहिलं, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. अखेर तो तरुण आता सर्वांसमोर आला आहे. गर्लफ्रेंडसाठी आमदाराला लिहिलेल्या त्या पत्राबाबत त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. खरं तर ज्या तरुणाच्या नावाने हे पत्र लिहिण्यात आलं त्यालाच या पत्राबाबत काही कल्पना नव्हती. भूषणच्या मित्रांनी हा सर्व प्रताप केला होता, त्याच्या मित्रांनी ही कबुली दिली आहे. तसेच भूषणनं आमदारांची माफीही मागितली आहे. हे पत्र गमतीनं लिहिण्यात आलं होतं, जे व्हायरल झालं. आमदार सुभाष धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला शोधून काढल्यावर आमदार धोटे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थ आणि युवकांशी संवाद साधला. मी भूषण जामवंत राठोड, जो पत्र लिहिला होता आमदार साहेबांना तो गमतीसाठी लिहिला होता. मी तरी पण गमतीसाठी नाही, सगळंच लिहिलं होतं आणि तो चुकीच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाला. मी यासाठी क्षमा मागतो आमदार साहेबांना. आमच्या वडील सारखे आहे ते आणि संपूर्ण काम करतात आणि आमचा काही चुकीचा माध्यम म्हणजे त्यांना मन दुखवायचं नव्हतं. यासाठी आम्हाला क्षमा असावी. यासाठी आम्हाला क्षमा समजव. आमच्या आमदार साहेबांना, लाडक्या साहेबांना आम्ही माफी मागतो. हात जोडून त्यांना विनम्र निवेदन आहे आमचा की आम्हाला क्षमा करावे. आणि हा व्हायरल व्हिडिओ जो काही साहेबांकडे पाठवण्याचा आमचा काही उद्देश नव्हता चालला. आणि या भूषणला काही त्याबद्दल माहिती नव्हता. आम्ही मित्रांनी त्याची मजा करण्यासाठी थट्टा करण्यासाठी त्याला हा पत्र लिहिला होता.